शिवतीर्थावर होणाऱ्या शपथविधी वेळी राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोन ज्येष्ठ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीला मिळालेले उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांच्या ऐवजी जयंत पाटील यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंड करून परत आल्यानंतर अजित पवार यांना महत्वाचं पद मिळेल का नाही अशी साशंकता होती, ती खरी ठरली आहे. अजितदादा यांनी परत येताना मी राजकीय संन्यास घेणार असल्याची अट घातल्याचं बोललं जात आहे, पण त्यात कितपत सत्यता आहे हे कुणालाच माहिती नाही. अजितदादांना लगेचच मोठं पद दिल्यास त्यांचं बंड हे केवळ एक खेळी होती आणि त्यामागे शरद पवार यांचा हात होता असा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे अजितदादांना सध्या तरी कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये असं अनेकांचं मत आहे. शिवसेना आणि काँग्रेस मधील काही नेत्यांनीही अजितदादांना लगेच मोठं पद देण्यास विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अजितदादांऐवजी जयंत पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री असणार आहेत.